आपत्कालीन स्थितीत गरजूंना मदत आणि पुनर्वसनासाठी सामान्य माणसाचंही योगदान असावं या सामाजिक भावनेतून एक पुणेकर विमा प्रतिनिधी दाम्पत्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 4 कोटी रुपयांची देणगी देणार आहेत. डॉक्टर मिलिंद संपगावकर आणि कीर्ती संपगावकर असं या दाम्पत्याचं नाव आहे. आपत्कालीन स्थितीत गरजूंना मदत आणि पुनर्वसनासाठी सामान्य माणसांचेही योगदान असावे या सामाजिक भावनेतून एक पुणेकर विमा प्रतिनिधी दाम्पत्य पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 4 कोटी रुपयांची देणगी देणार आहेत. डॉक्टर मिलिंद संपगावकर आणि सौ कीर्ती संपगावकर असे या विमा प्रतिनिधींचे नाव असून एकाच दिवशी 11,000 विमा पॉलिसी उतरवण्याचा अनोखा विक्रमही ते करणार आहेत. या दोघांच्या या विक्रमी उपक्रमामुळे सामान्य माणसालाही पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अप्रत्यक्षपणे आपलं योगदान देण्याची संधी मिळणार आहे. 11,000 विमा पॉलिसींवर भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून मिळणारे 100% कमिशन हे पंतप्रधान सहायता निधीसाठी 60% आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 40% रक्कम थेट जमा केली जाणार आहे. पहिल्या वर्षी अंदाजे 1 कोटी तर पुढील 19 वर्ष प्रत्येक वर्षी 16 लाख असे एकूण जवळपास 4 कोटी रुपये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीमध्ये जाणार आहेत. तसेच या 11,000 विक्रमी विमाधारकांना आधार कार्ड दाखवून प्रतिवर्षी 1,500 पेक्षा अधिक रुपयांची सबसिडी सूटही मिळणार आहे. याबाबत बोलताना डॉक्टर मिलिंद संपगावकर म्हणाले आहेत की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते प्रत्येक भारतीयांना विमा कवच असावे. या पुढचा विचार करता जर ती व्यक्ती जिवंत राहिल्यास त्यांना विमा हमी रक्कम ही मिळावी. यामुळे गुंतवणुकीची सवय लागेल आणि पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री सहायता निधीत आपणही काही देणे लागतो ही भावना जास्तीत जास्त सामान्य नागरिकांना व्हावी. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधी सक्षम करावा जेणेकरून आपत्कालीन वेळेस अर्थव्यवस्थेवर कोणताही इतर भार येणार नाही. आपण एकाच दिवशी 11,000 लोकांना LIC चा आधारस्तंभ ही जीवन विमा पॉलिसी विकतोय. त्यातून येणारं संपूर्ण कमिशन माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री यांच्या सहायता निधीमध्ये आपण डोनेट करतोय आणि हा सगळा विक्रम हा विक्रमी पुस्तकात नोंदवून त्याचं विक्रमवीर म्हणून प्रमाणपत्र या सर्व 11,000 लोकांना आपण देण्याचं ठरवलं आहे. ज्याच्यामध्ये जर जे कोणी लोक आपल्याकडनं विमा पॉलिसी घेत आहेत त्या लोकांना प्रीमियममध्ये जवळपास 30% सूट किंवा सबसिडी मिळते. त्याचबरोबर जर आपण PM आणि CM रिलीफ फंडमध्येच का डोनेशन करतो आहे तर कमिशन देण्यामागचं कारण तर माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या सहायता निधीचा वापर हा आपत्कालीन स्थितीमध्ये केला जातो आणि देशावर आपत्कालीन व्यवस्थेसाठी फंड स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण आधीच तो फंड जमा करायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट आज सर्वसामान्यपणे लोकांचं असं मत आहे की आपण टॅक्सेस भरतो म्हणजे आपली देशाच्या प्रति जबाबदारी पूर्ण झाली आहे. तर तसं न होता आपण मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीही काही देणं लागतो. जसं आपल्या घरामध्ये इमर्जन्सी गुंतवणुकीबरोबर आपण इमर्जन्सी फंड म्हणून काही पैसे आपल्या हाताशी बाळगतो त्या पद्धतीत देशात राज्यात इमर्जन्सीसाठी आपत्कालीन व्यवस्थेसाठी मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीचा फंड अवेलेबल असतो. तर त्याच्यामध्ये आपण डोनेशन करणार. या योजनेत वय वर्ष 8 ते 55 यामधील कोणालाही सहभागी होता येणार असून यामध्ये 10 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रतिनिधी गणेश चपलवार, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.